जनतेला पालकमंत्री दीपक केसरकर व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद. सण एक दिवसा रेवंटेपला आहे. आपल्यासोबत पालकमंत्री दीपक भाई आणि जे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आहेत. भाई गणेश चतुर्थी उद्या साजरी होते. तर कोकणातला मोठा सण आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून कोकणी जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला नेमक्या कशा शुभेच्छा देणार? खरं तर हे वर्ष विशेष असं वर्ष आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. पावसाची फार मोठी चिंता होती आणि गणरायाच्या कृपेने पाऊस सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे कर्जमुक्त म्हणजे फक्त त्याचं असलेलं कर्ज शेतकऱ्यांचं दूर व्हावं असं नाही, तर एक समृद्ध शेतकरी यातून घडावा याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोकणामध्ये आणि त्यातल्या त्यात विशेषतः सिंधुदुर्गमध्ये, याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्याचबरोबर एक विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक मोठा असा अडचणीचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे, त्यालासुद्धा कुठेतरी तोंड फुटतंय. त्यांचे रिझल्ट्स आता येतील आणि पुढचं त्यांचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, खरं तर आपण म्हणतो की विद्येची देवता गणपती आहे, तर त्यांच्या कृपेने ते सुद्धा आपल्याला निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळून विद्यार्थ्यांनी चांगले विद्यार्थी घडो आणि ज्यांचा अभिमान वाटेल या विद्यार्थ्यांचा अशा तऱ्हेची युवा पिढी महाराष्ट्राला बघायला मिळो. तिसरं जे आहे ते स्किल डेव्हलपमेंटचं मोठ्या प्रमाणात काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याचासुद्धा लाभ सर्वांना घडून त्या एक चांगला महाराष्ट्र त्याच्यातून घडावा, चांगला युवा वर्ग त्याच्यातून घडावा. आणि सिंधुदुर्गसाठी विशेष योजना आहेत ज्याच्यामध्ये सिंधुदुर्गमधले शेतकरी असतील, शेतकऱ्यांच्याच बरोबर मच्छीमार असतील, बागायतदार असतील, महिला बचत गट असतील, युवा असतील, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. या लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि समृद्धीची नवीन पहाट त्यांच्या जीवनामध्ये यावी असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्याबरोबर माझे मित्र प्रमोद जठारजी सुद्धा आहेत. हे युतीचं राज्य महाराष्ट्रामध्ये आहे आणि युतीच्या राज्यामध्ये सर्वसामान्य मनुष्य सुखी झालेला संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कोकणामध्ये येणाऱ्या गणेश भक्तांसाठी खूप चांगल्या सोयी यावर्षी आम्ही देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये टोल माफ करून केवळ गोवा मुंबई रस्त्यावर लोड न येता पुणा मार्गेसुद्धा लोक यावी याच्यासाठी विशेष प्रयत्न झाले, ज्याच्यामध्ये असलेला रस्ता दुरुस्त करण्यामध्ये चंद्रकांतदादांनी खूप चांगली भूमिका घेतली, स्वतः इथं येऊन घेतले. एकनाथजी शिंदेंनी टोलमुक्तीमध्ये मोठी भूमिका घेतली. आदरणीय रावते साहेबांनी एसटीची एवढी चांगली मॅनेजमेंट केली की अगदी मुंबईच्या वेगवेगळ्या भागामधून सुद्धा एसटीज या ठिकाणी आल्या. अत्यंत चोख व्यवस्था ही गृहखात्याच्या वतीने, परिवहन खात्याच्या वतीने आणि स्थानिक जे जिल्हा प्रशासन आहे यांच्या वतीने कोकणामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा लाभ सर्व गणेश भक्तांनी घ्यावा. एकच विनंती आहे की प्रवास करत असताना अतिशय सुखरूप असा प्रवास त्यांनी करावा आणि गणेशाचे आशीर्वाद सर्वांना लाभो, सर्वांची खूप भरभराट हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आमची जी मैत्री आहे दोन्ही पक्षाची ती सुद्धा अशीच टिकून राहतो अशी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या दोन्ही पक्षाच्या मैत्रीमधून एक सक्षम असा महाराष्ट्र उभा राहावा. जे प्रेम उद्धव साहेबांनी मला दिलं, आमच्या सर्व सहकाऱ्यांना दिलं, तेवढंच प्रेम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबांनी जे प्रेम कोकणावर केलं तसंच उद्धव साहेब करतायत आणि तसंच प्रेम आमचे मुख्यमंत्री सुद्धा करतायत, म्हणून एकत्रित सर्वांनी यावं या निमित्ताने आणि एक सदृढ महाराष्ट्र घडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना. दोन्ही पक्षातील दोन भाऊ एकत्र आले चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, काय वाटतं शुभेच्छा पहिल्यांदा कशा देणार लोकांना आणि ही मैत्री आहे ती यापेक्षाही घट्ट होईल का? अगदी घट्ट. आणि दीपक भाईंनी म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांनी म्हणणं की महाराष्ट्र सरकार चांगलं काम करते, मला वाटते हे विशेष प्रशस्ती पत्रक आहे महाराष्ट्र सरकारला. माझ्या सगळ्या सिंधुदुर्गवासियांना, कोकणवासियांना खूप खूप शुभेच्छा. सुखरूप प्रवास करा, आपल्या घरी सुखरूप पोचा आणि गणपती नंतर सुखरूप परत मुंबईला जा. पर्यावरणाचा खरं म्हणजे हा देव आहे, हा बुद्धीचा देव आहे, त्या देवाची प्रार्थना करा, चांगलं काम करा आणि परत सुखरूप आपल्या घरी मुंबईला परत जा. आपल्याला पालकमंत्री दीपक भाई केसरकर आणि माझे आमदार प्रमोद जठार सिंधुदुर्ग आणि कोकणातील जनतेला नवरत्न वरून गणपतीने द्यावं असं सिंधुदुर्ग लाईव्हकडे आशावाद त्यांनी व्यक्त केला. पाहिला माझा कॅमेरा अजय गुडाकर, भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह.